नमस्कार। शिवजयंती निमित्त इंडिक विचार आपल्यासाठी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, जिजाऊ शिवबा संवाद आणि शिवराज्याभिषेक सोहळा। आपल्याला मिळालं आपलं भागलं, रयतेला मरू दे ही भावना राहणार नाही। सगळ्यांना जाब द्यावे लागतील, रयतेच्या सुखाचा उन्हाळाही होणार नाही। परंतु त्यासाठी आम्ही आजही जागरूक आहोत। शिवबा, स्वराज्यासाठी किती जणांनी भुईवर रक्त सांडले, साध्या साध्या लोकांनी प्राणांची पर्वाही केली नाही का? एक छत्र निर्माण व्हावे म्हणून आपल्या सुखदुःखाची विचारणा करणारा एक राजा असावा म्हणून। परंतु आजही तीच परिस्थिती आहे। शिवबा, त्यांना कळायला हवं त्यांचा एक त्राता आहे, एक रक्षक आहे, एक छत्रपती आहे। भयग्रस्त हिंदूंना प्रखर आश्वासन तर मिळायला हवं आणि त्यासाठी तख्त हवं, स्वराज्याचं तख्त। तख्तापाशी काय आहे, आजही चारी बादशाह आमच्या पाशी थरथरा कापतात। सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आम्हाला घाबरतात। इराणचा बादशाह आमचे क्षेम कुशल विचारतो, तरीही तख्त हवा। तख्तामुळे खूप काही साधेल, लोकांच्या समजुती बदलतील, भाषा बदलेल, पत्राचे मायने बदलतील। मशहूरल ए नाम ऐवजी राजमन्य राजश्री, आणि दुसरं महत्वाचं, राजा म्हणजे यवत, दिल्लीपती राजा म्हणजे हिंदुस्तानचा शहेनशाह असं मानलं जातं। हा समज पुसला जाईल। हा राज्याभिषेक केवळ समारंभ नाहीये, ही एक क्रांती आहे। शिवबा, श्रीराम, युधिष्ठिर, विक्रमादित्य यांच्या परंपरेला जोडणारा एक सांधा आहे। शिवबा, तुमचा राज्याभिषेक व्हावा ही आमची अखेरची इच्छा आहे। आऊसाहेब, सावकाश। सप्त नद्यामधून पवित्र जल आणावे, सात पर्वतावरील माती खाली अंथरून त्यावर सिंहासन ठेवावे। आम्ही काय आज आहोत उद्या नाही, पण गगनमंडळात सूर्य तर तळपताना दिसायला हवा। मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे। पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगल नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्माशी वचनबद्ध होत आहे। मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरे, म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन। माझे शासन निपक्षपाती आणि विनयशील असेल। स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती। मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही। किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करीन। हर हर महादेव। चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है। एकतम अंश पर, कन्हैया जी कंस पर, धूमलिच्छ वंश पर, शेर शिवराज।